त्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाबद्दल एक ब्र शब्द काढलेला ओमराजे खपून घेणार नाही. मी तसला 40 वर्ष मंत्री असलेला डॉक्टर राणा एका झटक्यात गार करून आला म्हणत तू किस जाडकी पत्ती आहे. PhD होल्डर आहो, गोल्ड मेडलिस्ट आहो, एवढे मोठे पैसे तुम्हाला देवानं कमवून दिलेत, अब्जाधीश केलंय, एवढं सगळं असताना पुढच्या माणसाशी बोलत असताना कशा पद्धतीनं बोलावं, काय भाषेत बोलावं, एवढी अक्कल साधी तुम्हाला दिली नाही का. PhD होल्डर आहो, गोल्ड मेडलिस्ट आहो, एवढे मोठे पैसे तुम्हाला देवानं कमवून दिलेत, अब्जाधीश केलंय, एवढं सगळं असताना पुढच्या माणसाशी बोलत असताना कशा पद्धतीनं बोलावं, काय भाषेत बोलावं, एवढी अक्कल साधी तुम्हाला दिली नाही का. काय भाषेत बोलता तुम्ही कुणाला? तुम्हीही आईबापाच्याच पोटी जन्माला आलो, आम्ही बी आईबापाच्याच पोटी जन्माला आलो, म्हणजे नेमके तुमचे आईबाप तुमच्यावर संस्कार करायला कमी पडले का, की तुम्ही दुसऱ्याच्या आईबापाला काहीही बोलता? ठीक आहे, देवानं तोंड दिलंय, तोंडातून कधीतरी चांगलं बाहेर पडू दे की कसा दिवसासारखं उठलं की सुटलं का कर गटार गंगा, उठलं की गटार गंगा, कधीतरी चांगलं बोलावं. बरं, मी ती बघतो, त्यांचं भाषण बघतो, काय भाषेत बोलते, खालची कॉमेंट वाचतो. मला वाटतं कॉमेंट जर वाटले तर चकरून पडेल माणूस एखाद. काय लिहितात लोक त्याच्यात, काय बोलतात तुम्हाला, म्हणजे तुम्ही बोललेलं लोकांना काय वाटतं ती तर बघा. आणि माझी विनंती आहे की तुमचा मान सन्मान म्हणून आम्ही आजपर्यंत शांत होतो, आमच्या आईबापाचे आमच्यावर संस्कार म्हणून आम्ही शांत होतो, नाही तर तोंड आम्हाला बी दिलंय. कृपा करून हिथून पुढच्या काळामध्ये हीन पातळीनं, नीच पातळीनं, ज्याच्यावर बोलायची आपली लायकी नाही, त्या कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाबद्दल एक ब्र शब्द काढलेला ओमराजे खपून घेणार नाही. मी तसला 40 वर्ष मंत्री असलेला डॉक्टर राणा एका झटक्यात गार करून आला म्हणत तू किस जाडकी पत्ती आहे.